नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील बौद्ध तरुण अक्षय भालेराव यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीमजयंती साजरी केली म्हणून याचा राग मनात धरून तेथील काही जातीवाद्यांनी त्याची निर्घृणपणे हत्या केली। याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले। आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे। याचा निषेध म्हणून आणि या हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे आणि प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे यांच्या आदेशाने पार्टीच्या वतीने आज दिनांक 8 जून 2023 रोजी जिल्हाध्यक्ष शशीभाई उनवणे यांच्या नेतृत्वात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे जोरदार निदर्शने आंदोलन करून विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले। तसेच प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे यांनी दलित समाजावर निर्घृणपणे होणारे सातत्याने अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे ही खंत व्यक्त करून निषेध केला आणि येणाऱ्या काळात लवकरच मुंबई येथे विधान भवनावर मोठे जन आंदोलन उभे करू असा इशाराही यावेळी देण्यात आला। जयदीपभाई कवाडेंच्या माध्यमातून मुंबईला आम्ही प्रचंड मोठं आंदोलन या सर्व प्रश्नावरती करणार आहोत। पुन्हा एकदा शासनाला इशारा देतो की लवकरात लवकर त्या हरामखोर लोकांना शिक्षा झाली पाहिजे। ज्यांनी ज्यांनी आमच्या लोकांच्या विरुद्ध लोकांना उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र रचलेलं आहे त्या लोकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, त्यांना फाशी दिली पाहिजे। या आंदोलनात ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर, मुरली घोरपडे, भागवत डोळस, नितीन पगारे, राज निकाळे, हिरामण गायकवाड, मिलिंद हाटे, प्रशांत पगारे, कालिदास शिंदे, रवी पगारे, सुका अण्णा वारडे, प्रवीण पगारे, सुनीता कर्डक, अलका निकम, मुक्ताई खर्जुल, लक्ष्मी गडगडे, कर्णफुला गायकवाड, रमाबाई भाग्यवंत, सुनंदा कोळपे, भाग्यश्री जाधव, पद्मिनी साळवे, छाया साळवे, रोशनी बन्सी, सर्व पुरुष आणि महिला भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी। यांसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।